हे बघा, हे सगळे 80 रुपयाला इकडे चकलीचं पॅकेट। अंधकार भी मैं ऑर्गेनिक सॉस आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मी आता आलेलो शिवाजी पार्क। शिवाजी पार्कच्या समोर बीएमसी गार्डन मध्ये आहे ना, फास्ट फूडचं आहे ना फेस्टिवल आहे। हे बघा, हे शिवाजी पार्क आहे आणि त्याच्या समोर ते बघा मुंबई फूड फेस्ट। हे बघा तुम्ही बघू शकता। चला मग आता आपण आतमध्ये जाऊया लवकरात लवकर आणि बघूया सगळं काय। हे बघा तुम्ही बघू शकता एंट्रन्स किती एकदम मस्त छान फुलांनी असा सजवलेला आहे। हे बघा सगळं काही या ओपन माइंड मध्ये असणार आहे, त्यामुळे कुणी जाऊ नका। पण हो, तिकडे होमेशन सुद्धा सुरू आहे, त्यामुळे गर्दी कमी करू नका। इथे पण एक छान असं एकदम डेकोरेशन केलेलं आहे। बघा किती छान सजवलेलं आहे। बघा आता थोड्याच वेळात डान्स कॉम्पिटिशन आहे, 5 मिनिटं थोडासा ब्रेक घेतलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, आता हा फेस्टिवल आहे ना 5 तारखेपर्यंत आहे आणि सगळ्यात पहिला काउंटर आहे शिवतीर्थ वडापाव केंद्र आहे। आणि खरंच खूप गर्दी होती या काउंटरवरती, कारण की वडापाव कसा सगळ्यांचाच आवडता आहे आणि वडापावची प्राईस पण फक्त 15 रुपये होती। हे बघा हा मेनू बोर्ड आहे आणि भजीपाव काहीतरी भजी प्लेट 25 रुपयाला आहे। आणि आज सेकंड स्टॉल आहे, सेकंड स्टॉल इकडं सगळं सोनपापडी, रसगुल्ला, बासुंदी, रबडी आणि परत गुलाबजाम असं स्वीटचा काउंटर आहे हा सेकंडवाला। आणि हा बघा, हा आहे थर्ड काउंटर। थर्ड काउंटर म्हणजे इथं डाळ होती, सगळे असे डाळ लावलेले होते। आणि हा फोर्थ काउंटर आहे, या काउंटरवरती म्हणजे पावभाजी आहे, मिसळपाव आहे आणि मसाला डोसा, ऑनियन उत्तप्पा, हे असं सगळं या काउंटरवरती मिक्स मिळतं आहे। हे बघा, आता तुम्हाला मी मेनू दाखवतो यांचा। हा बघा, हा मेनू आहे। हे बघा, साधा डोसा 60 रुपये, 80 रुपये, 100 रुपये। हे बघा 80 रुपये म्हणजे 60 रुपयापासून सुरुवात आहे। यांचा माझ्याकडनं बॉक्स पडले, ते आपण यांना उचलून देऊया। आणि हा स्टॉल आहे। तर हा बघा, हा मित्रांनो काउंटर आहे, हा चायपत्तीचा काउंटर आहे। हे बघा, एका म्हणजे बाय वन गेट वन फ्री होतं तिकडे चायपत्ती। आणि आहे महालक्ष्मी चौपाटी स्पेशल बेल, आणि या बेलची प्राईस आहे 80 रुपयाला बेल आहे, ही वली बेल आहे। आणि हे बघा, इकडे आहे ना बटाटा रोल आहे। आणि दादा, या बटाटा रोलची काय प्राईस आहे? हे बघा, या रोलची पण प्राईस आहे 80 रुपयाला आहे। आता आपण पुढे जाऊया, या स्टॉल अजून चालू झाला नाही आहे। हा बघा, हा एक स्टॉल आहे आणि कोकम शरबत आहे 50 रुपयाला आहे। आणि हे बघा, मँगो शरबत आहे 50 रुपयाला आहे पण। हे बघा, हे पण एक खूप मस्त स्टॉल होता। आणि हे जे आहेत ना, म्हणजे आपलं छोटंसं लहान बाळांचं असतं ना, ते म्हणजे वेलची असं छोटं काही आपण दळू शकतो यावरती, 550 रुपयाला आहे। हे बघा खूप छान आहे। आणि हे जे आहे ना, हे 250 रुपयाला आहे। आणि हे जे दोन आहेत ना, हे बघा जे मागे ठेवलेले आहेत, ते 1000 रुपयाला आहेत। असं म्हणजे सगळं जुन्या पद्धतीचं आहे आणि असं लाडू बिडू ताईंकडे म्हणजे सगळं काही मिळतं इकडे। हा बघा, स्टॉल नंबर आहे 8 आणि कोकण बाजार आहे स्टॉलचं नाव, आणि त्यांचा कार्ड आहे। कोकण बाजार आहे बघा, इकडे सगळे म्हणजे असे तवा असं सगळं काही इकडे मिळतं। हा बघा, हा एक स्टॉल आहे। हे बघा, इकडे काय मिळतं, एक स्टॉल आहे 9 नंबर गल्ली किचन। आणि हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा यांचे रेट आहे 50, 70, 100। हे काय आहे, पेरी पेरी पटॅटो पाव 50 रुपयाला। हे बघा, आणि अर्थात खाद्य सुद्धा आहे आणि स्टीम होते मला वाटतं बनते बसल्या बसल्या। ज्या प्रकारे गायन स्पर्धा झाली, त्याच प्रकारे आता नृत्य स्पर्धा अर्थात डान्स बघा दादा उघड होणार आहे। अच्छा दादा, काय आहे पाव? अच्छा, ओके ओके, काही स्पर्धक बसलेले आहेत मनापासून त्यांची एनर्जी सेव्ह केलेली आहे सगळा। हा बघा, हा एक स्टॉल आहे 10 नंबर। आणि इकडे बघा, हे बघा सुरू करूया चिकन मोमोज 50 रुपये 4 पीस आणि 100 रुपयाला 8 पीस। हा बघा मेनू आहे। हे बघा, हे बघा 11 नंबरचं स्टॉल आहे।
चिकन कबाब 160 रुपयाला आहे आणि हे बघा चिकन काहीतरी वेगळाच कोणता आहे बंजारा कबाब आहे 160 रुपयाला आहे बघा 160 रुपये हे बघा 200 रुपये 200 रुपये हे बघा प्राइस वरतीच दिलेली आहे मेनूमध्ये आणि हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा 12 नंबरचं आहे मुंबई बिस्ट्रो हे बघा प्राइस बघा कितीला 120 रुपयाला आहे पावभाजी 150 रुपयाला आहे आणि कलरफुल मोमोज 120 रुपयाला आहे मोजिटो 120 रुपयाला आहे बर्गर 150 रुपयाला आहे बघा नाचोस 150 रुपयाला आहे कॉफी 150 रुपये आणि काय कोल्ड कॉफी 150 रुपयाला आहे आणि कीमा पाव 200 रुपयाला आहे बघा हा मेनू आहे ओके थँक्यू दादा हाँ बघा हा एक 13 नंबरचा स्टॉल आहे मटन सुका चिकन सुका मटन बिर्याणी चिकन बिर्याणी हे बघा आता आपण त्यांचा मेन्यू बघूया कितीला आहे हा बघा हा एक मेन्यू आहे त्यांचा हे बघा सुरमई 500 रुपयाला आहे ते बघा आता दादा आता एक बनवतात ते प्रचंड अशा पदावर खूप ठिकाणी जाऊन आलेले आहेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांनी आणि त्यांची ओळख थोडक्यात सांगतो खऱ्या अर्थानं आता दादा बघा आता एक बनवून दाखवतात आपल्याला हे बघा दादा काय पाव पाव मटन नॉर्मली जे ब्रेड असतात हो अच्छा पण आहे स्टीम आहे ना हा ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंडियाला त्यांनी प्रेझेंट केलं होतं 2021 ऑर्गॅनिक सॉस व्हेजिटेबल ओके बघा व्हेजिटेबल आता टाकलेले दादांनी मजा येणार आहे रोस्टेड क्रश पीनट्स आहेत अच्छा ओके बघा शेंगदाणे आहेत कोणता सॉस आहे सोया रिडक्शन आहे ओके आणि बारबेक्यू चिकन अच्छा हे बघा चिकन आहे बारबेक्यू चिकन दादा टेस्ट करून सांगा टेस्ट करून सांगा गरम आहे एकदम अच्छा गरम आहे का इंडिया साइलेंट हार्ट या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आपली परिषद म्हणून त्यांनी कामगिरी तिथे केलेली आहे सो असे आम्हाला लाभलेले असे परिषद मी मनापासून स्वागत करतो आपण सोडा आहेत सौरवजी आणि खऱ्या अर्थाने मनापासून स्वागत सुद्धा आपल्या सगळ्या परिषद स्पर्धकांकडून आमच्या सौंदर्य प्रेक्षकांकडून कशी आणि मला खूपच वेळ न दबडता ओके थँक्यू थँक्यू सर पण प्लीज आपल्याला दादांनी बनवून दाखवलेलं होतं म्हणून आपण इकडून पळून तिकडे गेलो होतो की बोललो की चला आता आपण पण बघूया आता त्यानंतर आपण शॉर्मा हा बघा शॉर्माचा काउंटर आहे हा दादांचा मेनू काढत नाहीये दादांचं आहे 15 नंबर स्टॉल आहे आणि साधनाच किचन हे बघा बोंबील बघा प्रॉन्स बघा पापलेट सुरमई आणि पाप काय बांगडा पिझ्झा 250 रुपयाला आहे आणि फ्राय चिकन बर्गर आहे ना 100 रुपयाला आहे आणि हे बघा प्रॉन्स पास्ता 200 रुपयाला आहे चिकन पास्ता 160 रुपयाला आहे आणि व्हेज पास्ता 130 रुपयाला आहे बघा वाव मोमोजचा स्टॉल आहे बघा त्यांचा मेनू कार्ड आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल या खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसात आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत कसा बरं आहे आजचा हा आम्ही दादरकर प्रस्तुत या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अच्छा हे बघा 100 रुपयाला बर्गर आहे मजा आहे खूप सारे आपण स्टॉल आहे 18 मालवणी फ्युजन जे आत्ता आले असतील त्यांना पुन्हा एकदा किमा पाव आहे चिकन चिकन भाकरी आहे
याच्यावरतीच प्राइस आहे लाडूची 100 रुपयाला हा पॅकेट आहे आणि 100 रुपयाला हा कोणता असे नाचणीचे लाडू आहेत ना ताई अच्छा आणि कोणते दाणेकूट अच्छा शेंगदाण्याचे लाडू आहेत बघा शेंगदाण्याचे लाडू आहेत कारण दादरकर म्हटल्यावर खऱ्या अर्थानं दादरची शान आन मान काय असेल तर दादरची माणसं इतकी प्रेमळ आहेत दादरची माणसं इतकी निराळी आहेत दादरची माणसं इतकी टॅलेंटेड आहेत कसे कंदी पेढे अच्छा हे बघा 150 वाले 120 वाले कंदी पेढे स्पेशल कंदी पेढे मातीमध्ये बघा इकडे व्हेज कटलेट आहे 50 रुपयाला आहे चिकन कीमा कटलेट आहे 90 रुपयाला चिकन आणि लॉलीपॉप आहे 70 रुपयाला रावा स्पेशल फक्त 50 रुपयाला आहे बघा काउंटर आहे आणि हा बघा एक काउंटर आहे इकडे अर्थात जोरदार पहिली वेळी आपली स्पर्धा कोळी चिकन नृत्य करण्यासाठी हे बघा 100 ग्राम 150 रुपयाला 250 ग्राम 350 रुपयाला आणि 500 ग्राम 700 रुपयाला हा फालुदाच आहे हे बघा प्राइस इथंच आहे फालुदा आईस्क्रीम आणि सगळे टोर्नेटो हे ते हा बघा बुबेरी हे बघा यांचा मेनू आहे बघा इकडे म्हणजे 200 रुपये सुरुवात आहे आणि सगळे 200 रुपयाला अच्छा सगळे 200 रुपयाला आहे काय हे बघा काही घ्या इकडे सगळं 200 रुपयाला आहे आणि हे बघा त्यांचं हे बघा पण हा बघा 26 नंबर स्टॉल आहे आणि इकडे मला वाटतंय ना काय इकडे पेस्ट्री आहे ओके इकडे पेस्ट्री आहे किमा पाव आहे अच्छा हा किमा पाव आहे हा बघा स्टीम काय कॉर्न स्टीम ओके कसं आहे किमा पाव अच्छा 120 रुपयाला आणि हे 60 रुपयाला आणि काय पेस्ट्री आहेत ना अच्छा कप केक्स आहे ओके याची काय प्राइस आहे अच्छा 250 ओके 250 रुपयाला बघा इकडे हा स्टॉल आहे 27 नंबर आणि इकडे हे बघा सगळं हे चकली आहे लाडू ते डिंका लाडू आहे याची प्राइस काय डिंका लाडूची 150 अच्छा हे बघा 150 रुपये आणि चकलीचं पॅकेट अच्छा हे बघा हे सगळं 80 रुपयाला आहे इकडे चकलीचं पॅकेट आहे आणि इकडे पण हे पण 80 रुपयालाच आहे हे बघा हे पण सगळं 80 रुपयाला आहे अच्छा सहस्त्रबुद्ध ब्रँड आहे काय थँक्यू दादा हे बघा इकडे खरवस आहे हे बघा केसर खरवस आहे 140 रुपयाला आणि हे बघा 100 रुपयाला हा स्टॉल मला वाटतं हा पण कसला आहे बघा साबुदाणा वडा 70 रुपयाला आहे बटाटे वडे वडापाव 40 रुपये 20 रुपयाला आहे लिंबू सरबत 35 रुपयाला आहे कोथिंबीर वडी 60 रुपये करून बघ मित्रांनो बरंच चांगला चिवड आहे हे बघा रेणुका स्पेशल सुकी भेळ आहे अच्छा काय कितीला पॅकेट आहे 60 रुपयाला बघा 60 रुपयाला पॅकेट
थैंक यू सो मच. खूप सुंदर अशा या नृत्याने पहिली सुरुवात झालेली आहे. भारताचं आपल्याला अशी वेगळी ओळख असलेली अर्थात ही परंपरा आणि संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि ही संस्कृती घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर चला ना मित्रांनो, आता आपण जाऊन आलेलो आहे, सगळे स्टॉल बघितलेले आणि हा 5 तारखेपर्यंत आहे, तर तुम्ही नक्की इकडे या. चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.